आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आपण पुन्हा 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 करत असतो, पण इथे पश्चाताप तर सोडा, कोणी चुकही कबूल करायला तयार नाही. चल स्वानंदी, कुठे घेऊन जाणार आहात तुम्ही? तुमच्या लेडीज हॉस्टेल मध्ये कपलना परवानगी आहे का? तुमच्या ट्रस्टींना समजा समजलं तर? स्वानंदी, तू तरी थोडा विचार करायला हवा होतास असं मला वाटत. तुझं आणि मणीचं लग्न काय परिस्थितीमध्ये झालं आणि तू कशी या घरामध्ये आलीस हे सगळ्यांना माहिती आहे. तुमच्या पाठोपाठ सुजित आणि संचिताचं लग्न काय परिस्थितीमध्ये झालं हेही सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही दोघी आता या घरच्या सुना आहात. घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच ना. एखादं भांडं जास्त जोरात लागतं म्हणून पोचाही जास्त येतो. पण म्हणून काय घर सोडून जायचं का? झालं सर, अजून थोडस बोलायचंय. माझं बोलणं पूर्ण झालेलं नाहीये. हे बघ स्वानंदी, तू आणि संचिता तुम्ही दोघींनी या घरामध्ये राहावं, इथे नांदावं अशी माझी इच्छा आहे. दोघींनी बहिणींसारखं राहावं. आणि मणी, अरे तुझ्यात आणि सुजित मध्ये मी कधीच भेदभाव केलेला नाहीये. लहानपणापासून तुला माझ्या मुलासारखंच वाढवत आलोय मी. आता लोक म्हणतात की मी तुझा वापर करून घेतोय, पण मनात ना खरंच सांग, तुला असं वाटतंय का? मग मणी, अरे स्वानंदीला समजवायचं सोडून तू घर सोडून जायला निघालास का? ठीक आहे, स्वानंदीवर जे काही घडलं ना त्या अशा परिस्थितीमध्ये तू इथे थांब असं मी काही आग्रह धरू शकत नाही, पण निदान विनंती करू शकतो मी. पण मी तुला एवढंच सांगू शकतो की या कुटुंबाचा प्रमुख म्हणून मी तुला आश्वासन देतो की तुझ्या बरोबर जे काही घडलं ना ते भविष्यात घडणार नाही. बाकी निर्णय तुझा आहे.